महिला व बाल कल्याण विभाग जिल्हा परिषद नागपूरतर्फे शेष फंडातून महिलांसाठी मुलींसाठी व बालकांसाठी विविध प्रकारच्या योजना तालुका स्तरावर राबवल्या जातात. याच अंतर्गत आज कामठी महामार्गावर चांदणे सेलिब्रेशन येथे महिला प्रशिक्षण व पुरस्कार कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमात काँग्रेस नेत्या अवंतिकाताई लेकुरवाडे यांची प्रमुख उपस्थिती होती. सोबतच कामठी तालुक्यातील सभापती, उपसभापती व पंचायत समिती सदस्य उपस्थित होते. महिलांवर मुलींवर होणाऱ्या अत्याचारांच्या घटना थांबविण्यासाठी आज या कार्यक्रमात महिलांना, किशोरवयीन मुलींना मानसिक व शारीरिक सक्षम बनविण्यासाठी जेंडर, आरोग्य, कुटुंब नियोजन, कायदेविषयक प्रशिक्षण देण्यात आलं. सोबतच अंगणवाडी सेविका, मदतनीस व पर्यवेक्षिका यांना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलं. महिला अबला नसून तिला सबला बनवण्यासाठी या कार्यक्रमाचं आयोजन केलं असल्याचं काँग्रेस नेत्या अवंतिकाताई लेकुरवाडे म्हणाल्या. आज खऱ्या अर्थाने आपण बघतोय की मुलींवर होणारे अत्याचार आणि अन्याय यामध्ये वाढ होत चाललेली आहे आणि अनेक मुली, लहान लहान मुली देखील या प्रवृत्तीचा शिकार होतात आहे. त्यामुळे खऱ्या अर्थाने याला जर आडा घालायचा असेल तर आपल्याला मुलींना यासाठी सक्षम करावं लागेल आणि म्हणून महिला बालकल्याण विभागाच्या वतीने मी सभापती झाल्यानंतर पहिल्यांदा अशा प्रकारचा उपक्रम आपण सुरू केला की समग्र किशोरवयीन मुलींना आणि त्यांच्या आयांना जेंडर प्रशिक्षण राबवतो आणि या प्रशिक्षणाच्या माध्यमातून तुम्ही मुलापेक्षा कुठेही कमी नाहीत, तुम्ही अबला नाहीत, तुम्ही स्वतःचं संरक्षण स्वतः करू शकता. सेल्फ सेफ्टी कशी करायची, वैचारिक दृष्ट्या, मानसिक दृष्ट्या आणि शारीरिक दृष्ट्या प्रबळ कसं बनायचं या सर्व विषयावर मार्गदर्शन देण्यात येते. मी आमच्या सोबत आज छायाताई जनबंधू होत्या की ज्यांनी अतिशय चांगलं असं 7 ट्रिक्स ऑफ सेल्फ सेफ्टी याच्यावर त्यांनी मार्गदर्शन केलं. मी स्वतः जेंडरवर बोलले. आमच्या या कामठीच्या सभापती सन्मानाने दिशाताई संकापुरे इथे आहेत, त्यांचं मार्गदर्शन देखील या मुलींना लाभलेलं आहे आणि यांच्यामध्ये एक विश्वास निर्माण करण्याचं काम आम्ही केलं की आम्ही अबला नाही, सबला आहोत आणि आम्ही स्वतःचं संरक्षण करू शकतो आणि अशा वेळेसाठी आम्ही स्वतः मानसिक दृष्टिकोनातून आणि शारीरिक दृष्टिकोनातून तयार राहू अशी त्यांनी शपथ आजच्या दिवशी घेतलेली आहे. महिलांनी मुलींनी स्वतःची सुरक्षा स्वतः करावी, सोबतच किशोरवयीन मुलींनी मानसिक आणि शारीरिक आरोग्य सुदृढ ठेवावं. आजची मुलगी उद्याची होणारी पत्नी, आई आहे आणि ती सुदृढ राहील तर सुदृढ बाळ जन्माला येऊन सुदृढ राष्ट्राची निर्मिती होईल असा संदेश कामठीच्या सभापती दिशाताई चनकापुरे यांनी या कार्यक्रमाच्या माध्यमातून दिला. चनकापुरे, सभापती पंचायत समिती कामठी. आपल्या कामठी तालुक्यामध्ये जिल्हा परिषद नागपूर महिला व बाल कल्याण विभागाच्या वतीने शेष फंडातून महिला व बाल कल्याण विभागामध्ये विविध प्रकारच्या योजना राबवल्या जातात महिलांच्या सुरक्षेसाठी, किशोरवयीन मुलींच्या सुरक्षेसाठी आणि सुदृढ बालकांच्या आरोग्यासाठी. तर असाच एक उपक्रम आज आपण या कामठी तालुक्यात किशोरवयीन मुलींना जेंडर आणि कायदेविषयक प्रशिक्षणाचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे आणि महिलांचा एक प्रकारे मेळावा आयोजित केलेला आहे. तर खरं जर सांगायचं झालं तर आताच आपल्या समोर इथे उपस्थित आहेत आपल्या जिल्हा परिषद नागपूर महिला व बाल कल्याण विभागाच्या सर्वांच्या अपरिचित महिलांसाठी काम करणाऱ्या, अहोरात्र मेहनत घेणाऱ्या अशा आपल्या प्राध्यापिका अवंतिकाताई लेकुरवाडे मॅडम आणि मुलींना स्वसुरक्षा कशी करायची याचं मार्गदर्शन देण्यासाठी आपल्याकडे मार्गदर्शक म्हणून लाभलेल्या सन्माननीय जनबंधू मॅडम, आमच्या कामठी पंचायत समितीचे सन्माननीय उपसभापती दिलीपभाऊ वंजारी आणि संपूर्ण आरोग्य विभाग, ICDS विभागाचे सर्व अधिकारी. तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपल्याला, मला एकच सांगायचं आहे की आमच्या ताईंनी सांगितल्याप्रमाणे की आज आधुनिक युगामध्ये मुलगी, महिला ही सुरक्षित नाही पण ती किती दुसऱ्यांवर अवलंबून राहणार आहे, तर तिने स्वतःची सुरक्षा स्वतः केली पाहिजे कारण कोणतीच काळवेळ ही सांगून येत नाही. म्हणून तिने स्वतःची सुरक्षा केली पाहिजे आणि स्वतःची सुरक्षा बरोबरच स्वतःचं मानसिक आरोग्य आणि शारीरिक आरोग्य पण चांगलं सुदृढ ठेवलं पाहिजे की आजची ही किशोरवयीन मुलगी ही उद्या कुणाची तरी पत्नी होणार, उद्या आई होणार, म्हणजे एक सुदृढ बालक जन्माला येणार की जेणेकरून एका सुदृढ राष्ट्राची निर्मिती होईल. प्रास्ताविक मी आपल्या समोर करते आहे एकात्मिक बाल विकास सेवा योजना. एकात्मिक बाल विकास सेवा योजना ही देशात 2 ऑक्टोबर 1975 पासून सुरू झाली.
सातारा जिल्ह्यात 1985 पासून योजना कार्यान्वित असून सध्या सर्व तालुक्यात 11 तालुक्यात 18 प्रकल्पाद्वारे 4,799 अंगणवाड्यांमधून योजनेच्या सेवा लाभार्थींना दिल्या जातात. एकात्मिक बाल विकास सेवा योजनेचे उद्देश 0 ते 6 वर्ष वयोगटातील बालकांच्या पोषण व आरोग्य विषयक स्थितीमध्ये सुधारणा घडवून आणणे, बालकांच्या योग्य शारीरिक मानसिक व सामाजिक विकासाचा पाया घालणे, अर्भमृत्यू बालमृत्यू कुपोषण व शाळा गळतीच्या प्रमाणात घट करणे, बाल विकासाला प्रोत्साहन देण्यासाठी विविध विभागांमध्ये धोरण निश्चिती आणि कार्यक्रमाची अंमलबजावणी करण्यासाठी प्रभावी समन्वय कायम ठेवणे, योग्य पोषण आहार व आरोग्य शिक्षण याद्वारे बालकांचे सामान्य आरोग्य व पोषणासंबंधी काळजी घेण्यासाठी मातांना सक्षम बनविणे, एकात्मिक बाल विकास सेवा योजनेअंतर्गत देण्यात येणाऱ्या सेवांची माहिती, पूरक पोषण आहार, आरोग्य तपासणी, लसीकरण, संदर्भ सेवा, अनौपचारिक पूर्व प्राथमिक शिक्षण, आरोग्य व पोषण शिक्षण